और मुझे लगता है कि इसी कारण बहुत सारे लोग नाराज़ है, बहुत सारे लोगों की चर्चा मेरे साथ हुई भी है और बहुत सारे लोग अभी पार्टी छोड़कर मेरे साथ आने के लिए तैयार भी है। तुम्ही म्हणताय की जे लोक काम करतात पक्षाने त्यांना बाजूला ठेवण्यात येते, हे कोण करते? तुमचं फडणवीस यांच्यावर आरोप आहे का? नहीं, मुझे तो फडणवीस वगैरह नहीं है, जो नेतृत्व जो नेतृत्व करतो पार्टी तो त्याच्यावरच आक्षेप असतो, जे निर्णय घेतो त्याच्यावरच आक्षेप असतो। आणि माझं असं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये एक वेगळं राजकारण सुरू झालेलं आहे आणि त्या राजकारणाचे परिणाम आम्ही सगळे भोगतो आहे। पण या वेगळ्या राजकारणामुळे तुमच्या वेळेस भाजपमध्ये जो असंतोष आहे तो उफाळून बाहेर येईल? मी आज ह्याच्यावर काही बोलू शकत नाही, परंतु मला असं वाटतं की जे काही चाललेलं आहे अलीकडच्या कालखंडामध्ये हे आम्ही काही 40 वर्षामध्ये अनुभवलं नव्हतं। आत्ता अशा स्वरूपामध्ये आता हा राजकारणाचा भाग असू शकतो, परंतु राज्यसभेची निवडणूक झाली होते आहे, गेले 23 वर्ष राज्यसभेची निवडणूक झाली नाही, आणि ज्या ठिकाणी समन्वयाने समझोत्याने प्रकरणं निकाली निघतात बसतात अशा ठिकाणी 18 निवडणुकांना म्हणजे घोडेबाजाराला प्राधान्य देण्यासारखं आहे। आणि अशा वातावरणामध्ये एक राजकारण गढूळ होतं। ओके, तर अर्ज भरल्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या भेटीवरून आता विविध प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत। तर एकनाथ खडसे यांनी अर्ज भरल्यानंतर एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, जो पक्षाचं नेतृत्व करत असतो तो ज्या पद्धतीनं निर्णय घेत असतो त्यानंतर प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे, असंही यावेळेला एकनाथ खडसे म्हणाले आहेत। देवेंद्र फडणवीस हे आल्यानंतर भाजपमधलं राजकारण बदललं आहे अशी प्रतिक्रियासुद्धा यावेळेला त्यांनी दिली। 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खडसे आणि गिरीश महाजन यांच्या भेटीची, 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांची भेट झालेली। एकनाथ खडसे यांनी अर्ज भरल्यानंतर गिरीश महाजन आणि त्यांची भेट झाली, त्यावेळची ही दृश्य। विधान परिषदेसाठी अर्ज भरल्यानंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांमध्ये भेट झालेली आहे। दोघांनी हस्तांदोलन केलं आणि एकमेकांसोबत हसून काही गप्पाही मारलेल्या आहेत। मात्र या भेटीनंतर आता चर्चा सुरू होणार आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे